नमस्कार मित्रांनो, मी अभिजित ठाकूर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या प्लॅटफॉर्मवर. आपण आज प्रांतिक राजवंश जे आहेत ते संपवणार आहोत. प्रांतिक राजवंश म्हणजे याच्यामध्ये पहिले एक ढोबळ इतिहास समजून घ्या. आपण आत्तापर्यंत सुलतानशाही जी आहे, सुलतानशाही या सुलतानशाहीचा सगळा इतिहास म्हणजे 1206 पासून ते 1526 पर्यंत संपूर्ण संपून टाकला, ज्यामध्ये आपण पाच वंश आपण अभ्यासले. सगळ्यात पहिले अभ्यासलं गुलाम वंश, त्यानंतर आपण अभ्यासला खिलजी वंश, त्यानंतर आपण अभ्यासला तो म्हणजे तुगलक वंश, त्यानंतर सय्यद वंश, त्यानंतर लोधी वंश. 1526 मध्ये आपण काय केलं, पानिपतची पहिली लढाई केली बाबर सोबत, इब्राहिम लोधी पराभव, ठीक आहे. त्यानंतर आपण ह्या पूर्ण सुलतानशाही व्यवस्थेचं जे प्रशासन होतं हे प्रशासन आपण संपून टाकलं. पण सुलतानशाही व्यवस्थेच्या सोबतच याच कालखंडामध्ये काय झालं की काही प्रांतिक राजवंश जे आहेत ते उदयास आले. आता प्रांतिक राजवंशामध्ये सगळ्यात प्रथम लक्ष राहून द्या, बहमनी, बहमनी राज्य, आणि त्यासोबतच दुसरं आहे विजयनगर साम्राज्य, ठीक आहे. विजयनगर ह्या दोघांचा इतिहास बघणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. समजतंय, विजयनगर साम्राज्याने जवळजवळ 300 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि या बहमनी साम्राज्याचे एकूण 5 भाग होतात, ठीक आहे. 5 भाग पडतात, मग हे 5ही भाग जे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे. विजयनगर साम्राज्यामध्ये एकूण 4 वंश येतात, ते 4 वंश आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासायचे. आणि हे सगळं होऊन सुद्धा नंतर मग त्या ठिकाणी आपल्याला इतर राजवंश जे आहेत, जसं की गुजरात, गुजरात इथला राजवंश, मेवाड, मेवाडचे राजपूत राजवंश, त्यानंतर तुमचं इथं शर्की राजवंश, ठीक आहे, शर्की वंश, त्यानंतर बंगाल आणि बिहार, इथले जे सुलतान होते बंगाल आणि बिहारचे सुलतान ते आपल्याला अभ्यासायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर मालवा, खानदेश, ठीक आहे, गोंडवाना, इथले राजवंश जे आहेत ते आपल्या लेक्चरमध्ये आज आपल्याला अभ्यासायचे. लक्षात घ्या, लेक्चर अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे नीट व्यवस्थित लक्ष देऊन पूर्ण लेक्चर जे आहे ते अटेम्प्ट करा, ठीक आहे. शॉर्ट नोट्स काढत चला. या ज्या नोट्स तुम्हाला इथे दिसत आहेत ते तर तुम्हाला खालच्या लिंकमध्ये त्या ठिकाणी दिसेलच, त्याचे PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याचं सुद्धा तुम्ही रिव्हिजन मारू शकता, ठीक आहे. तर सुरू करूया आजच्या लेक्चरपासून. सगळ्यात पहिले आपण बहमनी राज्य बघूया. क्रम बघा कसा आहे, बहमनी पाहायचंय, विजयनगर पाहायचं आहे, ठीक आहे, आणि नंतर मग ते बाकीचे जे शासन आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. बहमनी साम्राज्य जर नकाशामध्ये बघितलं तर हे पहा, बहमनी या इथे येतं, बहमनी, ठीक आहे. आणि हा दिल्ली सुलतानशाहीच्या आणि मुघल वंशाच्या दरम्यान पर्यंत चाललेला बहमनी आहे. त्याच्यानंतर त्याचे तुकडे झाले वेगवेगळे, त्या सुद्धा आपल्याला पाहायचंय. त्यानंतर हे विजयनगर जे तुम्हाला इथे दिसतंय, ठीक आहे, विजयनगर साम्राज्य हे आपला दुसरा पॉईंट असणार आहे. पहिला पॉईंट असणार आहे बहमनी, हे संपून टाकू, नंतर आपण विजयनगर साम्राज्याकडे येऊ. तर सगळ्यात पहिले बहमनी साम्राज्य किंवा बहमनी राज्य, ह्याचा जो संस्थापक आहे लक्षात घ्या, पाटकरा अल्लाउद्दीन हसन बहमनी उर्फ अल्लाउद्दीन हसन बहमनी शाह उर्फ हसन गंगू म्हणून ह्याला ओळखलं जातं. लक्षात घ्या, हसन गंगू म्हणून कोणास ओळखलं जातं, हसन गंगू, तर कोण आहे, अल्लाउद्दीन हसन बहमनी शाह याला हसन गंगू म्हणून ओळखतात. उर्फ याला जाफर खान सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. जाफर खान हा कोण आहे, बहमनी राज्याचा संस्थापक आहे. आणि याची राजधानी कुठे आहे, गुलबर्गा, ठीक आहे, सध्याचा गुलबर्गा जे आहे ना कर्नाटकामध्ये, तर तो गुलबर्गा याची काय होती, राजधानी. त्यानंतर प्रत्येक प्रांताचा ह्यांनी एक शासक नियुक्त केला आणि इथं चुकी करून टाकली बघा. ह्यांनी काय केलं, प्रत्येक प्रांत जो होता त्याचा एक वेगवेगळा शासक नियुक्त केला. मग काय होणार रे, पुढे चढून हे शासन स्वतःला स्वतंत्र घोषित करतील. समजतंय, बघा गुलबर्गा त्याचं विभाजन, प्रांतिक विभाजन कसं केलं, गुलबर्गाचा एक प्रांत तयार केला त्यांनी, त्यानंतर बरारचा एक प्रांत तयार केला, बिदरचा एक प्रांत तयार केला, दौलताबादचा एक प्रांत तयार केला, ठीक आहे. पुढे चलून मग अहमदनगर एक येतं, ह्याच्यामध्ये असे 5 त्या ठिकाणी काय होतं त्याचे तुकडे पळून जातात बहमनी राज्याचे, ते पुढे पाहणारच आहेत. आता बहमनीमध्ये सगळ्यात पहिले हसन गंगू नंतर आला तो म्हणजे त्या ठिकाणी मोहम्मद शाह प्रथम,
1358 ते 1375 पर्यंत ह्यांनी कामकाज केलेला आहे. म्हणजे इथं आता तुगलक वंश आपला चालू असेल बघा तुगलक. ठीक आहे, तुगलक वंशाच्या समकालीन मग हे कोण आहे तर बहमनी राज्य. विजयनगर वारंगळ युद्ध प्रथमतः दारूगोळा वापरण्यात आला. ठीक आहे, ह्या विजयनगर सोबत हेच युद्ध झालं होतं. ठीक आहे, वारंगळ युद्ध यामध्ये प्रथमतः दारूगोळा वापरण्यात आला. आता तुम्ही म्हणतात मास्टर तुम्ही तर म्हणलात की पहिला दारूगोळा वापरला तो पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये. लक्षात घ्या, दारूगोळा नव्हता तो, तो तोफखाना होता. ठीक आहे, तोफखान्याचा वापर, तोफखान्याचा प्रथम वापर कुठे झाला तर पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये. आणि दारूगोळ्याचा पहिला वापर, ठीक आहे, दारूगोळा जो वापरण्यात आला तो प्रथमतः कधी वापरण्यात आला तर वारंगळ युद्धामध्ये वापरण्यात आला, विजयनगरच्या विरोधामध्ये मोहम्मद शाह प्रथम याने. ठीक आहे, त्यानंतर आहे ताजिरुद्दीन फेरोजशाह. ताजिरुद्दीन फेरोजशाह 1397 ते 1422 पर्यंत ह्याच्यामध्ये बी राजे येऊन गेले, पण तितके महत्वाचे नाही त्यामुळे घेतले नाही. ठीक आहे, काय काय जे महत्वाचे तेच आपण पाहणार आहे. सर्वात बुद्धिमान शासक होता हा, हिंदू लोकांना मोठ्या पदावर बसवले. दौलताबादच्या जवळ एक वेधशाळा ह्यांनी उभारली होती आणि भीमा नदी काठी फेरोजशाह नगर जे आहे ते ह्यांनी वसवलं होतं. ठीक आहे, फेरोजशाह नगर भीमा नदी काठी ह्यांनी वसवलं. त्यानंतर मुसलमानांना भारतात येण्याचं आमंत्रण दिले. आता इथं याचं त्यामुळं काय झालं, वाद निर्माण झाला, दोन गट निर्माण झाले. ठीक आहे, कारण मुसलमान जेव्हा भारतामध्ये येत आहेत नवीन तर त्यांचा एक गट निर्माण होईल आणि जे सुरुवातीपासून इथे मुस्लिम राहत आहेत त्यांचा एक गट निर्माण होईल. मग बाहेरून आलेले जे होते ते होते श्रीमंत वर्ग. ठीक आहे, श्रीमंत वर्ग त्यांचा एक गट निर्माण झाला आणि दख्खनचा वर्ग म्हणजे पहिल्यापासून राहत आलेले जे होते त्यांचा एक वर्ग, असे दोन गट जे आहेत ते ह्याच्या कालखंडामध्ये निर्माण झाले. त्यानंतर आला शहाबुद्दीन अहमद. शहाबुद्दीन अहमद प्रथम हा आला, याने गुलबर्गाच्या राजधानीमध्ये बदल केला आणि ती कुठं नेली, बिदरला. ठीक आहे, आणि बिदरचं नाव बदललं होतं, काय बदललं होतं, मोहम्मदाबाद. ठीक आहे, बिदरचं नाव बदलून मोहम्मदाबाद असं केलं होतं. खुरासत येथील इस्काईत कवी होता ज्याचं नाव होतं शेख हजारी. ठीक आहे, खुरासत इथला शेख हजारी जो आहे तो याच्या दरबारामध्ये आला होता, हे इथं लक्षात ठेवून द्या. शेख हजारी हा कवी होता खुरासत इथला, तो याच्या दरबारामध्ये आला होता. कुणाच्या, शहाबुद्दीन अहमद प्रथम याच्या दरबारामध्ये आला होता. त्यानंतर याचे शासन जे आहे ते ज्ञानिक शासन म्हणून ओळखले जातात. म्हणजे ज्ञानिक शासन म्हणजे काय, की बाबा अभ्यासू व्यक्ती, जरा असं डायरेक्ट काही त्या ठिकाणी डिसिजन वगैरे घेणार नाही, अभ्यासू व्यक्ती अभ्यास करूनच त्या ठिकाणी उत्तर देणार किंवा कोणतंही डिसिजन घेणार, म्हणून ज्ञानिक शासन म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आला अलाउद्दीन अहमद शाह द्वितीय. आता अलाउद्दीन अहमद शाह द्वितीय ह्याचा कालखंड आहे 1336 ते 1358 पर्यंत. प्रसिद्ध इराणी व्यापारी मोहम्मद गवा याचे आगमन झाले, लक्षात घ्या, नंतर ह्याला फाशी दिली होती यांनी. ठीक आहे, मोहम्मद गवा, प्रश्न विचारला जातो की मोहम्मद गवा हा कोणाच्या दरबारामध्ये आला होता, तर अल्लाउद्दीन अहमद शाह द्वितीय जो बहमनी साम्राज्याचा राजा आहे लक्षात घ्या, आणि त्याच्या दरबारामध्ये हा इराणी व्यापारी आला होता मोहम्मद गवा. नंतर हा सर्वासर्वी होतो. ठीक आहे, अत्यंत क्रूर शासक. त्यानंतर आला हुमायू 1458 ते 1461 पर्यंत हुमायू होता, अत्यंत क्रूर शासक. याची उपाधी जलीम, याला जलीम सुद्धा म्हणतात किंवा दख्खनचा निग्रो. लक्षात घ्या, हे जरा महत्वाचं दिसतंय. ठीक आहे, या ठिकाणी आय एम पी दख्खनचा निग्रो म्हणून कुणाला ओळखलं जातं तर हुमायूला. लक्षात घ्या, हा हुमायू तो नाहीये जो बाबरचा मुलगा आहे, तो ती गादी वेगळी आहे, ती मुघल प्रांतामध्ये आपण बघणार आहे. बाबर, बाबर नंतर हुमायू, हुमायू नंतर कोणाला रे, अकबर, अकबर नंतर सलीम ज्याला जहांगीर, नंतर शहाजहा, नंतर औरंगजेब. ठीक आहे, नंतर बहादूरशाह जफर प्रथम, म्हणजे हे अशा रीत्या त्यांचे लिंक चालते. ती तो हुमायू वेगळा. ठीक आहे, तो हुमायू जो आहे तो वेगळा आहे, हा हुमायू वेगळा, याला दख्खनचा निग्रो असं म्हणतात. ठीक आहे, बहमनी मधला. नंतर आला मोहम्मद, मोहम्मद तृतीय 1463 ते 1482. मोहम्मद गवाला पेशवा पद बहाल केलं. बघा आता इथं मोहम्मद गवा जो आला होता ना, मला आता मागे सांगितलं बघा मी की मोहम्मद गवा जो आहे इराणी व्यापारी, या इथे बघा अल्लाउद्दीन अहमद शाह प्रथमच्या कालखंडामध्ये आला आणि दम्मादम्माने का होईना यांनी शासनामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली असेल आणि पुढे चढून काय झालं, मग मोहम्मद तृतीयच्या कालखंडामध्ये याला डायरेक्ट पेशवा पद बहाल केलं. लक्षात घ्या, पेशवा हे पद नव्हतं, पण एक समजण्यासाठी इथं पेशवा पद दिलं, म्हणजे राजापेक्षा कमी पण वजीरापेक्षा श्रेष्ठ असं पद कोणाला दिलं, मोहम्मद गवाला दिलं. आणि नंतर तोच काय झाला, सत्तेचा सर्वसर्वी झाला, नंतर त्याच्याच हातामध्ये सगळी सत्ता आली. गवाने काही ग्रंथ लिहिलेले आहेत, या गवाचे ग्रंथ महत्वाचे आपल्याला आय एम पी करायला.
पाठ करा मोहम्मद गावाचे कोणते कोणते ग्रंथ होते रोजत अल इशा आणि दिवाने अत्र ठीक आहे रोजत अल इशा आणि दिवाने अत्र हे त्या ठिकाणी काय त्याचे ग्रंथ आहे रशियन यात्री निकितिन ठीक आहे त्याचं नाव नितिन असतं ना नितिन ते नितिनला मध्ये की टाका निकितिन ठीक आहे निकितिन याचा भारतामध्ये आगमन झालं होतं कधी रे तर मोहम्मद तृतीयच्या कालखंडामध्ये त्यानंतर 1481 मध्ये मोहम्मद तृतीयने गवाला फाशी देऊन टाकली जास्तच करा लागलं ना भाऊ मग ते की म्हणून त्यांनी काय केलं मोहम्मद तृतीयने गवाला म्हणजे कोण आपला महमूद गवा जो होता ना मोहम्मद गवा त्याला त्या ठिकाणी फाशी देऊन टाकली त्यानंतर कालीमुल्ला हा शेवटचा शासक होता आणि 1538 मध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर बहुमनी शासनाचा काय झाला अंत झाला आता बहुमनी शासन जे आहे ते पूर्णतः संपलं पण त्याचे जे त्या ठिकाणी प्रांतिक त्यांनी निर्माण केले होते ठीक आहे वेगवेगळे भाग त्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळे शासन जे आहे ते सुरू झालं कधी रे इसवी सन 1540 पासून पुढे म्हणजे 38 ना कशा इथे आपल्याला दिसेल बरार ठीक आहे बरारचं इमादशाही इथं फतेउल्ला इमादशाह ह्याचा संस्थापक आहे हे अत्यंत महत्त्वाचं चॅप्टर आहे असं की असं तुम्हाला जोड्या लावा म्हणून आलेलं आहे ठीक आहे म्हणून हे त्या ठिकाणी पाठ करा बरारची इमादशाही होती फतेउल्ला इमादशाह हे त्याचा संस्थापक आहे अहमदनगरला निजामशाहीचा संस्थापक आहे मलिक अहमद त्यानंतर बिदर मध्ये बिदरशाही अमीर अली बिदर हे त्याचे संस्थापक गोलकुंडाची कुतुबशाही कुली कुतुबशाह त्याचा संस्थापक होता बिजापूरचा आदिलशाह होता म्हणजे युसुफ आदिलशाह त्याचा संस्थापक लक्षात घ्या त्याचे जे काही संस्थापक आहेत त्याच्याच नावाने ती वंश जो आहे तो सुरू झालेला आहे जसं की बिजापूरला आदिलशाही वंश सुरू झाला कोण होता युसुफ आदिलशाह होता बिदर मध्ये बिदरशाही सुरू झाली ठीक आहे मग अमीर अली बिदर हा त्याचा संस्थापक होता बरार मध्ये इमादशाही सुरू झाली मग फतेउल्ला इमादशाह हा त्याचा कोण होता त्या ठिकाणी संस्थापक समजतंय असे वेगवेगळे पाच भाग पडतात बहुमनी साम्राज्याचे मग हे पाचही भाग आपल्याला पाहायचे लक्षात घ्या आता बरार वंश सगळ्यात पहिले इमादशाही सगळ्यात प्रथम हे बघा इथं बरार दिसतो तुम्हाला बरार ठीक आहे सगळ्यात प्रथम कोणता वंश त्या ठिकाणी स्थापन झाला तर बरार वंश स्थापन झाला लक्षात घ्या जेव्हा हा आपला मोहम्मद गवा आला होता ना त्या मोहम्मद गवाने फतेउल्ला इमादशाह जो होता याला त्या ठिकाणी गडवालचा तडफदार म्हणून नियुक्त केलं होतं ठीक आहे गडवालचा तडफदार म्हणून त्यांनी नियुक्ती दिली होती आणि यांनी याची राजधानी गाविलगड केली म्हणजे पहिले एलिचपूर होती पण नंतर काय केलं गाविलगड म्हणजे बरार वंशाची राजधानी कोणती होती गाविलगड लक्षात राहू द्या गाविलगड सुरुवातीला एलिचपूर होती पण नंतर गाविलगड कंटिन्यू राहिली पण झालं काय जास्त दिवस हा वंश जो आहे तो चालला नाही कारण निजामशाह तिथे आला बघा काय झालं 1504 मध्ये फतेउल्लाचा मृत्यू नंतर त्याचा मुलगा अल्लाउद्दीन गादीवर आला त्याने इमादशाही हे नाव ठेवले बघा इमादशाही हे नाव कोणी ठेवलेलं आहे तर त्याच्या मुलानी म्हणजे अल्लाउद्दीननी ठीक आहे अल्लाउद्दीननी हे नाव ठेवलं याचा मुलगा दर्या इमादशाही गादीवर आला आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा बुरहान इमादशाही हा गादीवर आले फक्त हे कसे आले गादीवर ते सांगतोय तुम्हाला ठीक आहे याला त्याचा मंत्री तुफान नैनोल यांनी काय केलं किल्ल्यात कैद करून टाकलं ठीक आहे त्याचा मंत्री होता तुफान नैनोल याला किल्ल्यात कैद करून टाकलं आणि ती गादी जी आहे ती नैनोलनी घेऊन टाकली परिणाम काय झाला की बाजूला होता अहमदनगर बघा ना इथं नकाशामध्ये बघा इथं बिरार आहे बिरारच्या बाजूला काय अहमदनगर आहे मग अहमदनगरचा जो राजा आहे कोण रे अहमदनगरचा सुलतान मुर्तुजा निजामशाह यांनी काय केलं मुर्तुजा निजामशाहनी बुरानची सुटका करून टाकली ठीक आहे हा जो ना बुरान इमादशाहीचा गादीवर आलेला ठीक आहे त्याची सुटका केली आणि याला मारून टाकलं कोणाला तुफान नौनेलला मारून टाकलं आणि पुढे चढून 1574 मध्ये बरार हे कशामध्ये सहभागी झालं अहमदनगर मध्ये विलीन झालं म्हणजे हे याचं पूर्ण अहमदनगरचं झालं कधी रे 1574 मध्ये ठीक आहे म्हणजे अहमदनगरची निजामशाही जी होती ती एवढी मोठी झाली 1574 मध्ये ठीक आहे तर मुर्तुजा निजामशाह यांनी काय केलं होतं तर अहमदनगर मध्ये बरार जे आहे म्हणजे बरार जे आहे ते अहमदनगर मध्ये विलीन केलं होतं ठीक आहे तुफान नैनोलला मारून तुफान नैनोलनी काय केलं होतं तर बुरहान जो होता शेवटचा शासक इमादशाहीचा ठीक आहे त्याला त्या ठिकाणी अटक केली होती तर त्याला मारून टाकलं मुर्तुजा निजामशाहनी आणि ते पूर्ण बरार जो आहे तो अहमदनगर मध्ये विलीन करून टाकला इथं आपली बरार वंश संपून जातो.
नंतर आता अहमदनगरचा उल्लेख आला ती निजामशाही पाहूया. अहमदनगरची निजामशाही लक्षात घ्या, संस्थापक होता अहमद शाह, निजाम मुल निजामुल उल किंवा अहमद मलिक अहमद म्हणून सुद्धा ह्याला ओळखलं जातं. म्हणजे अहमद शाहचं निजामुल उल किंवा मलिक अहमद म्हणून सुद्धा ह्याला ओळखलं जातं. मोहम्मद गवाला फाशी दिल्यानंतर याला वजीर नियुक्त करण्यात आले होते. लक्षात घ्या, बहमनी राज्यामध्ये जेव्हा मोहम्मद गवा आला होता ना, त्या मोहम्मद गवाला फाशी दिली कुणी, मोहम्मद तृतीयने, आणि त्याला फाशी दिल्यानंतर मग काय केलं, मलिक अहमदला वजीर म्हणून नियुक्त केलं. आणि नंतर मलिक अहमदने काय केलं, अहमदनगरमध्ये निजामशाहीची स्थापना केली. ठीक आहे, राजधानी होती जुन्नर आणि नंतर झाली अहमदनगर. पहिल्यांदा जुन्नर होती, नंतर अहमदनगर झाली. इथं अहमदनगर लक्षात राहू दे राजधानी. ठीक आहे, सुरुवातीची राजधानी कोणती होती निजामशाहीची, तर जुन्नर होती, नंतर अहमदनगर केली. नंतर आला बुरहान निजामशाह. ठीक आहे, निजामशाहची उपाधी धारण केली याने. हुसेन निजामशाह आला, हुसेन निजामशाहनी काय केलं, यावर एकाच वेळी तीन जणांनी त्या ठिकाणी हल्ला केला होता. कुणी कुणी, बिजापूरमध्ये आदिलशाह होते त्यांनी हल्ला केला, गोलकुंडामध्ये इब्राहिम कुतुबशाह होता त्यांनी हल्ला केला, आणि विजयनगरमध्ये रामराय होता, विजयनगर साम्राज्य जे आता तुम्हाला सांगितलं खालच्या साईडला ते विजयनगर साम्राज्य, त्यांनी सुद्धा काय केलं ह्याच्यावर हल्ला केला. मग हुसेन निजामशाहनी काय केलं की इथं थोडं धर्माचं त्या ठिकाणी लालच दाखवलं आणि एक मुस्लिम संघ स्थापन केला. लक्षात घ्या, एक मुस्लिम संघ स्थापन केला आणि या मुस्लिम संघाने काय केलं, पुढे चलून या विजयनगरवर हल्ला केला. रामराय द्वितीय वर काय, तर रामराय द्वितीय विजयनगरवर हल्ला केला. रामराय द्वितीय होता हा. ठीक आहे, विजयनगरवर त्यांनी हल्ला केला, त्याचा वापर केला आणि त्याच्यामध्ये मग विजयनगर साम्राज्याची हार झाली. पण सुरुवातीला या तिघांनी मिळून या हुसेन निजामशहावर हल्ला केला होता. ठीक आहे, त्यानंतर मुर्तुजा निजामशाह आला. आता मुर्तुजा निजामशाह याच्या काळात मुघलांनी प्रथमतः अहमदनगरवर हल्ला केला होता. ठीक आहे, नंतर बुरहानला अकबरने अटक केली, त्याच्या मृत्यूनंतर इब्राहिमने 4 महिने शासन केले होते. ठीक आहे, आणि इब्राहिमच्या नंतर आली चान बेबी. अहमदनगर माहित ना, चान बेबी, चान बेबी उर्फ चान खातून म्हणून यांना ओळखलं जातं किंवा चान सुलताना म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. आता चान बेबी यांचा विवाह झाला होता विजापूरच्या आदिलशाह सोबत. ठीक आहे, आदिलशाह सोबत यांचा विवाह झाला होता. पण झालं काय की विवाह तर झाला पण काही दिवसांनी काय झालं, 1580 मध्ये यांचा मृत्यू झाला. कुणाचा, अली आदिलशाहचा. आता आदिलशाहचा मृत्यू झाला म्हणून विजापूर वरून हे कुठं आल्या, चान बीबी अहमदनगरला. ठीक आहे, अहमदनगरला आगमन झालं त्याच वेळेस. आता 1580 म्हणजे इथं अकबरचा कालखंड सुरू झाला बघा. अकबर, ठीक आहे, इथं अकबर आलाय. आता म्हणजे हुमायू गेला, हुमायू गेला, आता अकबरचा कालखंड सुरू आहे. हे 1605 पर्यंत अकबर असणार इथे. ठीक आहे, तर अकबरचा कालखंड इथे सुरू आहे आता 1580 म्हटल्यानंतर. ठीक आहे, अहमदनगरला आगमन. मग झालं काय, अहमदनगरला आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी चान बीबी याने काय केलं त्या ठिकाणी की तिथं विरोध करायला त्याला सुरुवात झाली. कुणाला, चान बीबीला. चान बीबीला विरोध कुणी केला, तर मिया मुंजूनी विरोध केला. मिया मुंजू कोण होता, तर वजीर होता. लक्षात घ्या, हा वजीर आहे आणि वजीरांनी काय केलं, ह्याला विरोध करायला, चान बीबीला विरोध करायला सुरुवात केली. मग मिया मुंजू कुठं जाणार रे, अकबरकडे जाणार, कारण तेव्हा मुघल बादशाह कोण होता, अकबर. ठीक आहे, आता जो अकबर आहे या अकबरकडे मदतीला गेला तेव्हा अकबरने काय केला, आपला एक मुलगा होता त्याचा, लक्षात घ्या तीन मुलं होती, सलीम ज्याला आपण जहांगीर म्हणतो ते तर होताच, त्याबद्दल काही शंका नाही, पण इतर दोन मुलं होती, त्यापैकी एक होता शहामुराद. ठीक आहे, शहामुरादच गादीवर येणार होता पण नंतर हिची हत्या होतीये. ठीक आहे, मग म्हणून ते जहांगीर आला, तो आपण मुघल वंशामध्ये पाहूया. शहामुराद जो आहे, या शहामुरादला पाठवलं की बाबा तू जा मिया मुंजूची काय कर, मिया मुंजू आहे तिची मदत कर. मग हा मिया मुंज आला तेव्हा मालवाचा एक राजा होता ज्याचं नाव होतं अब्दुल रहीम खान. ठीक आहे, अब्दुल रहीम खान यांनी सुद्धा आपली सेना घेतली. लक्षात घ्या, आता झालं काय की मालवाचा अब्दुल रहीम खान आला, राजा अली खान मांडू हा सुद्धा त्याची सेना घेऊन आला. म्हणजे किती सेना एकत्र झाल्या. लक्षात घ्या, मिया मुंजूने मदत मागितली अकबरला, अकबर आला, अकबरने त्याच्या मुलाला पाठवलं. कुणाला, शहामुरादला. शहामुराद आला, त्यासोबत मालवाचा अब्दुल रहीम खान सुद्धा आला. ठीक आहे, आणि त्यासोबत राजा अली खान सुद्धा मांडू, अली खान मांडू म्हणजे 1 2 3 आणि ह्याची स्वतः सेना असेल 4 सेना घेऊन चान बीबीवर हल्ला करतायत अहमदनगरवर. ठीक आहे, आणि मग काय झालं, एवढा मोठा हल्ला केल्यानंतर चान बीबीचा त्या ठिकाणी पराभव होतोय. 1595 तह करावा लागला आणि भरार जो आहे
तो मुघलांना द्यावा लागला. आताच आपण बघितलं की बरार जो होता तो त्या ठिकाणी घेतला होता निजामनांनी, पण पुन्हा त्या ठिकाणी काय केलं बरार मुघलांना देण्यात आला, म्हणजे बरारचा भाग पुन्हा चालले गेला. ठीक आहे. त्यानंतर चांद बीबी नंतर आला मलिक अंबर. लक्षात घ्या मलिक अंबर खूप महत्त्वाचा आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सुरुवातीला दास नंतर वजीर यांनी मुघलांविरुद्ध गनिमी कावाचा वापर केला आणि त्याच्या सोबत सतत लढाई करत राहिला. आता लक्षात घ्या ना, चांद बीबीने आपला आयुष्य फक्त अकबर सोबत लढून संपवलं, त्याचे उत्तराधिकारी काय करणार मुघलांसोबत, म्हणजे अकबर सोबतच लढाई करणार, समजतंय? म्हणून हे इथे महत्वाचं आहे. त्यानंतर आला मृत्युजा दुसरा, याला मलिक अंबरने गादीवर बसवलं होतं. 1617 मध्ये खुर्रम सोबत पराजित झाला. आता खुर्रम कोण आहे, ह्याला त्या ठिकाणी जहांगीर म्हणूया आपण, जहांगीर, किंवा ह्याला शेखो बाबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, शेखो बाबा. ठीक आहे, शेखो बाबा लाडानी म्हणायचे अकबर त्याच्या पोराला, म्हणजे कुणाला, सलीमला. ठीक आहे, ह्याच्यासोबत युद्ध झालं, त्यामध्ये पराजित. 1621 मध्ये पुन्हा खुर्रम सोबत युद्ध झालं, त्याच्यासोबत मध्ये पुन्हा तो पराजित झाला. मलिक अंबरने रयतवारी व्यवस्था जी आहे ती सुरू केली होती अहमदनगर इथे. 1630 मध्ये शहाजहानने अहमदनगर पूर्ण जिंकून घेतलं. लक्षात घ्या, जहांगीर नंतर कोण आला होता, शहाजहान. शहाजहाननी काय केलं, पूर्ण अहमदनगर जे आहे ते सगळं जिंकून घेतलं. म्हणजे इथं काय झालं, आता हे मुघल वंशामध्ये हे सहभागी झाले. ओके, चलो आगे बढो. नंतर आपण बिदर बघूया. बिदर, बिदरची बिदरशाही म्हणून ओळखली जाते. ह्याचा संस्थापक आहे आमिर अली बारीत. दख्खनची लोंबडी म्हणून याला ओळखलं जातं, दख्खनची लोंबडी, लोंबडी, दख्खनची लोंबडी म्हणून कुणाला ओळखलं जातं, तर आमिर अली बारीत यांना ओळखलं जातं. याचा मुलगा होता अली बारीत शाह. त्याचा मित्र राज्य, ठीक आहे, मित्र राज्याला घेऊन त्याने काय केलं, तो कृष्णा आणि तुंगभद्रा नदीकाठी विजयनगर सोबत खूप मोठं युद्ध केलं. मुलगा अली बारीत शाह यांनी मित्र राज्यांना सोबत घेऊन तुंगभद्रा नदीकाठी काय केलं, विजयनगर सोबत मोठं युद्ध केलं. याचा मृत्यूनंतर शक्तिहीन शासक गादीवर आला. याचा फायदा बिजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह यांनी घेतला, आणि आदिलशाह दुसरा होता, ठीक आहे, आदिलशाह दुसऱ्याने घेतला. आणि नंतर 1618 ते 1619 दरम्यान बिदर बिजापूरमध्ये समाविष्ट झाले. बिदर काय झालं, पूर्ण बिजापूरमध्ये समाविष्ट झालं. आणि नंतर आला बिजापूरची आदिलशाही. आता बिजापूरच्या आदिलशाहीचा संस्थापक कोण आहे, तर युसुफ आदिल खान, मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. हा 1489 ते 1490 पर्यंत यांनी राज्य केलं. याचा मुलगा होता इब्राहिम आदिलशाह. ठीक आहे, याचा मुलगा कोण आहे, इब्राहिम आदिलशाह, युसुफ आदिल आदिल खान हा संस्थापक, त्याचा मुलगा इब्राहिम आदिलशाह. पहिला शासक ज्याने शहाची उपाधी धारण केली, ठीक आहे, विजापूरच्या आदिलशाहीमध्ये पहिला शासक कोण ज्याने शहाची उपाधी धारण केली, तर इब्राहिम आदिलशाह होता. ह्याने हिंदवी, हिंदवी म्हणजे काय रे, उर्दू, लक्षात घ्या उर्दू. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आता जिथं जिथं हिंदवी येईल त्या हिंदवीला हिंदी म्हणू नका, कारण हिंदवीला काय म्हटलं गेलं, म्हणजे उर्दूला हिंदवी म्हटलं गेलं होतं. दख्खन उर्दूला राजभाषा बनवली होती, ठीक आहे, यांनी काय केलं, उर्दूला राजभाषा बनवली असं समजून घ्या. उर्दू म्हणजेच हिंदवी, याला राजभाषा बनवली. त्यानंतर अली आदिलशाह आला, हा सुफी या म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. यांनी विवाह केला होता चांद बीबी सोबत, आता सांगितलं होतं ना 1580 मध्ये मृत्यू झाला, कुणाचा, अली आदिलशाहचा. आणि त्यानंतर चांद बीबी कुठं आल्या होत्या, अहमदनगरला, ठीक आहे. त्यानंतर मग काय झालं, इब्राहिम आदिलशाह द्वितीय आला, ठीक आहे, इब्राहिम आदिलशाह द्वितीय यांनी जगद्गुरूची उपाधी धारण केली होती. जगद्गुरु, इथं जरा जगद्गुरु असा वाचा, ठीक आहे, जगद्गुरु असं पाहिजे होतं, ठीक आहे. जगद्गुरूची उपाधी जी आहे ती धारण केली, गरिबांची सहायता करत म्हणून याला काय म्हणले, आबला बाबा. गरिबांची सहायता करत होता म्हणून याला आबला बाबा म्हणायचं. कुणाला, इब्राहिम आदिलशाह द्वितीयला ओळखतात. हिंदी गीत संग्रह लिहिला, किताबे नवरस, बघा किताबे नवरस हे कुणी लिहिला, त्या ठिकाणी आपल्या आबला बाबा लिहिला. आणि नवरस नगरची सुद्धा स्थापना केली. पुढे 30 काय झाली, त्याची राजधानी नवरस. ऐतिहासिक ग्रंथ लिहिला होता तारीखे फरिस्ता, कुणी लिहिला होता, फरिस्ताने लिहिला होता, ठीक आहे, फरिस्ता नावाने काय लिहिला होता, तारीखे फरिस्ता हा ग्रंथ लिहिला होता. मोहम्मद आदिलशाह आला त्याच्यानंतर. मोहम्मद आदिलशाह गोल गुंबद मध्ये याचा मकबरा आहे. औरंगजेबने 1686 मध्ये याच्यावर हल्ला केला होता आणि पूर्ण जी काही त्या ठिकाणी आदिलशाही वंश जो आहे तो त्या ठिकाणी संपून टाकला होता. ठीक आहे, इथे बिजापूर संपून जातो आणि गोलकुंडा याची कुतुबशाही चालू होते. ठीक आहे, गोलकुंडा हिऱ्यासाठी प्रसिद्ध,
कुली शाह हा त्याचा संस्थापक इब्राहिम नंतर आला 1550 ते 1580 पर्यंत विजयनगरवर हल्ल्यामध्ये याचा सहभाग मी तुम्हाला सांगितलं होतं तीन जण एकत्र करून वापरले होते विजयनगर सोबत ठीक आहे कुतुबशाही ही उपाधी धारण करणारा पहिला शासक म्हणून याला ओळखले जातं त्यानंतर आला मोहम्मद कुली 1580 ते 1512 1600 पाहिजे होतं बरं का 1612 1580 ते 1612 ठीक आहे हैदराबादची स्थापना केली यांनी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या हैदराबादची स्थापना करणारा कोण होता मोहम्मद कुली ठीक आहे उर्दू काव्य ग्रंथाचा लेखक म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं त्यानंतर अब्दुल्ला आला अल्पायुषी होता याची आई ह्यात बख्श बेगमने शासन केले पण नंतर काय झालं 1687 मध्ये औरंगजेबने हल्ला केला आणि गोलकुंडा जो आहे तो पूर्णतः मुघलांच्या तावडीत गेला समजतंय त्यानंतर आता खालचा एम्पायर जो होता दक्षिण साइडला विजयनगर साम्राज्य हे विजयनगर साम्राज्य आपल्याला बघायचंय लक्षात घ्या आतापर्यंत आपण बिजापूर बहमनी हे पूर्ण भाग इतला वरचा साइड बघितला बहमनीचे एकूण 5 भाग जे आहेत ते आपण बघितले आता विजयनगर मध्ये 4 वंश आहेत ते आपल्याला बघायचे ठीक आहे मोहम्मद बिन तुगलक काळ ठीक आहे दक्षिण भारतात बहाउद्दीन याने विद्रोह केला ठीक आहे लक्षात घ्या मोहम्मद बिन तुगलक जेव्हा होता सुलतानशाही मध्ये तेव्हा दक्षिण भारतामध्ये बहाउद्दीन यांनी काय केला होता विद्रोह केला आता ह्यांनी विद्रोह केला आणि हा विद्रोह करून हा दोन जणांकडे राहायला गेला एकच नाव होतं म्हणजे दोन भाऊ होते हरियाण आणि बुक्का यांच्याकडे शरण घेतली कुणी या बहाउद्दीनने बहाउद्दीनने ह्याच्याकडे शरण घेतली म्हणून मोहम्मद बिन तुगलकने काय केलं या दोघांना अटक केली कुणाला हरियाण आणि बुक्काला दोघांना अटक केली बहाउद्दीनला तर मारून टाकलं लक्षात घ्या पण ह्याची साथ दिली म्हणून हरियाण बुक्काला अटक केला आणि त्याला नेलं वरती दिल्लीला कुणी मोहम्मद बिन तुगलकने दिल्लीला नेलं काही दिवस तिथे ठेवलं नंतर मग त्याचं धर्म परावर्तित केलं हरियाण बुक्काला मुस्लिम केलं व्यवस्थितरित्या आणि पुढे चलून दक्षिणेमध्ये पुन्हा विद्रोह झाला मग हा विद्रोह कमी करण्यासाठी मोहम्मद बिन तुगलकांनी काय केलं पुन्हा हरियाण बुक्काची नियुक्ती केली की जा आणि तुम्ही त्या ठिकाणी काय करा ते विद्रोह कमी करा आता हे जेव्हा पुन्हा दक्षिणेला आले मुस्लिम होऊन जेव्हा दक्षिणेला आले आणि विद्रोह कमी करू लागले तेव्हा त्यांचे गुरु त्यांना भेटले ज्यांचं नाव होतं विद्यारण्य त्यांचे गुरु कोण होते विद्यारण्य हे गुरु त्यांना भेटले आता त्यांनी त्या ठिकाणी हरियाण आणि बुक्का यांचं त्या ठिकाणी धर्मशुद्धी केली पुन्हा हिंदू धर्मामध्ये त्यांना आणलं आणि त्यांना त्या ठिकाणी विजयनगर तुम्ही साम्राज्य स्थापन करा अशा सूचना दिल्या आता याच्या स्थापनेमध्ये विजयनगरच्या स्थापनेमध्ये विद्यारण्याचं खूप अनमोल त्या ठिकाणी त्यांचं कार्य आहे ठीक आहे विद्यारण्य यांनी त्या ठिकाणी मदत केली प्लस याच्यामध्ये वेदाचे भाष्यकार होते सायस सायन ठीक आहे वेदाचे भाष्यकार सायन यांनी सुद्धा काय केली होती त्यांना मदत केली होती त्यानंतर आता संस्थापक बघा कोण कोण आहेत हरिहर व बुक्का हे संस्थापक राजधानी होती आलेगिंडी नंतर वेंगू गोंडा आणि नंतर चंद्रगिरी आता विजयनगर साम्राज्य लक्षात घ्या ना कसं आलं मोहम्मद बिन तुगलकाच्या बहाउद्दीनने बंड केलं ते बंड करत असताना हरिहर आणि बुक्का त्यांना शरण गेला हरियर आणि बुक्का यांनी त्याला मदत केली बहाउद्दीनला म्हणून मोहम्मद बिन तुगलक आणि हरियर बुक्काला उचललं उत्तरेला नेलं मुस्लिम केलं काही दिवस तिथं ठेवलं नंतर मग दक्षिणेकडे पुन्हा बंड म्हणून ह्या दोघांची नियुक्ती दक्षिणेकडे जा म्हणून त्या ठिकाणी काय झालं विद्यारण्य भेटले त्यांचे गुरु त्यांनी धर्मशुद्धी केली पुन्हा हिंदू धर्मामध्ये परावर्तित केलं आणि त्यांनी विजयनगरची स्थापना केली ठीक आहे तुगलक वंशाच्या कालखंडामध्ये विजयनगरची स्थापना केली आणि मग हे जवळजवळ 300 वर्ष विजयनगर काय करते राज्य करते म्हणजे 300 वर्ष व यांनी काय केलं राज्य ठीक आहे मग कसं केलं राज्य बघा आता तीन म्हणजे 300 वर्ष राज्य केलं पण त्याच्यामध्ये 4 वंश होते बहमनीचे जसे 5 तुकडे झाले लक्षात घ्या विजयनगरचे 4 वंश आहेत एक आहे संगम वंश हरियर व बुक्का याचा दुसरं आहे तुलुक वंश तिसरं आहे वीरनसिंह त्याचे संस्थापक तिसऱ्याचे तुलुक वंशाचे दुसरं आहे सालुक वंश सालुक वंशाचे संस्थापक आहे नरसिंह सालुक अरविंदू वंश त्याचा संस्थापक आहे तिरुमल छोटे छोटे वंश आहेत संगम वंश संगम वंशामध्ये सगळ्यात पहिले तर हरियर हरियर प्रथम लक्षात घ्या हरियर आणि बुक्का ह्या दोन भाऊ होते आणि म्हणून यांनी आलटून पालटून शासन करायला सुरुवात केली 1336 ते 1356 पर्यंत कुणी शासन केलं हरियरने हरियर प्रथमने साम्राज्य विस्तार केला 1340 मध्ये होयसळ होई पाहिजे होतं होयसळ विजय केला ठीक आहे होयसळचा विजय केला नंतर बुक्का आला आता बुक्का जरी आला असला तरी हरियर जिवंत होता लक्षात घ्या
म्हणून यांनी काय केलं संयुक्त प्रशासन केलं 1346 पासून संयुक्त प्रशासन करायला सुरुवात केली होती दोघांनी हरिहरनी सुद्धा आणि बुक्कानी सुद्धा उपाधी वेदमार्ग प्रतिष्ठापक अशी उपाधी बुक्कानी धारण केली 1374 मध्ये दूत मंडळ चीनला पाठवलं होतं त्यांनी 1377 मध्ये मथुरावर हल्ला केला विजयनगर मध्ये मथुरा समाविष्ट करून टाकलं महमूद शाह प्रथम याच्या सोबत युद्ध नंतर तह कृष्णा तुंगभद्रा नदीचा दुआब क्षेत्र जो होता या तहामध्ये त्यांनी तिऊन टाकला कोणाला महमूद शाह प्रथमला बहमनी आणि विजयनगर मध्ये कृष्णा नदी ही सीमा निश्चित करण्यात आली लक्षात घ्या त्यानंतर हरिहर द्वितीय आला आता हरिहर बुक्का गेल्यानंतर आला हरिहर द्वितीय हरिहर द्वितीयच्या कालखंडामध्ये प्रथम शासक ज्यांनी महाराजाधिराज ही उपाधी धारण केली श्रीलंकेच्या राजाकडून सुद्धा यांनी कर घेतला होता ठीक आहे रायचूरला येऊन बहमनी राज्य सोबत त्यांनी सतत युद्ध केले रायचूरला घेऊन सतत युद्ध व्हायचे त्यांचे मग त्यावेळेस विजयनगरचा हरिहर दुसरा असायचा आणि बहमनीचा कोण असायचा फेरोज शाह असायचा ठीक आहे यांच्यामध्ये युद्ध व्हायचं मग फेरोज शाहने कब्जा केला कशावर रे सध्याचा बेळगाव आणि सध्याचा पूर्ण गोवा राज्य याच्यावर कुणी केला बहमनीच्या फेरोज शाहने कब्जा केला होता आणि हरिहर दुसऱ्याचा पराभव झाला होता त्यानंतर आला देवराय प्रथम 1406 ते 1422 पर्यंत त्यांनी राज्य केलं फेरोज शाहने हल्ला केला तेव्हा याने आपल्या मुलीचा विवाह फेरोज शाह सोबत करून टाकला टेन्शनच नाही झाला ठीक आहे म्हणजे पुरीचा विवाह करून टाकला की मग काय होणार मग दोघांमध्ये भांडणं होणार नाही समजताय मग हुंड्यामध्ये काय पाहिजे बाबा तुला दुआब क्षेत्र पाहिजे होतं का कृष्णा तुंगभद्रा नदीचं देऊन टाका देऊन टाक आणि जनतेच्या साठी कल्याणकारी योजना वगैरे त्यांनी सुरू केल्या तुंगभद्रा नदीवर त्यांनी मोठा बांधारा सुद्धा त्या ठिकाणी बांधला होता कुणी देवराय प्रथम यांनी इटलीचा यात्री निकोल कोटी हा आला तेव्हा त्याने विजयनगरचे वर्णन जगातील सर्वात सुंदर संस्थानापैकी एक संस्थान असे केले आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याला आयएमपी करा ठीक आहे निकोल कोटी आला होता इटलीचा यात्री ठीक आहे इटलीचा यात्री आला होता निकोल कोटी यांनी जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक स्थान असं वर्णन कशाचं केलेलं आहे विजयनगर साम्राज्याचं ठीक आहे तेव्हा देवराय प्रथम हा गादीवर होता हरिहर हरविलास ग्रंथ जो आहे तो लिहिला होता ठीक आहे हरविलास ग्रंथ लिहिला कुणी देवराय प्रथमने हरविलास ग्रंथ लिहिला होता आणि तेलुगू कवी श्रीनाथ यांच्या दरबारामध्ये राहत होता त्यानंतर देवराय द्वितीय आला देवराय द्वितीय ह्याला इंद्रचा अवतार मानत गजबेटकर उपाधी धारण केली गजबेटकर म्हणजे काय हत्तीची शिकार करणारा ठीक आहे आणि याच्या दरबारामध्ये इराणी राजदूत अब्दुल रझाक इराणी राजदूत अब्दुल रझाक आहे आणि पोर्तुगीज यात्री होता नुनीज बघा अब्दुल रझाक इराणी आणि पोर्तुगीज यात्री नुनीज याचं आगमन झालं होतं देवराय द्वितीयच्या कालखंडामध्ये मग आला मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन आला 1446 ते 1465 पर्यंत माहुयान चिनी यात्री याचं भारतामध्ये आगमन झालं होतं मल्लिकार्जुनच्या कालखंडामध्ये विरूपाक्ष द्वितीय आला 1465 ते 1485 दरम्यान अंतिम शासक नरसिंह सालुक होता ह्याच्या कालखंडामध्ये सन 1485 मध्ये सत्ता आपल्या हातामध्ये घेतली कुणी नरसिंह सालुक याने आणि त्यांनी सुरू केलं सालुक वंश मी तुम्हाला सांगितलं एकूण चार वंश आहेत त्यापैकी हा दुसरा राजवंश आहे सालुक वंश संस्थापक नरसिंह सालुक सेनेला शक्तिशाली करण्यासाठी अरब मधून ह्यांनी घोडे आणले होते दिवे लावले घोडे आणून ठीक आहे आणि सेनापती होता नरसा नायक प्रशासकीय प्रमुख अंगरक्षक म्हणून ह्याची नियुक्ती केली होती नरसा नायकची इमंडी नरसिंह आला इमंडी नरसिंह नरसिंह सालुक नंतर आला इमंडी नरसिंह नरसा नायकली सत्ता आपल्या हातात घेतली चोल पांडे चेर इत्यादींचा पराभव केला हे आपण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये बघितले होते खूप मोठे होते चोल साम्राज्य पांडे साम्राज्य चेल साम्राज्य पण पुढे चालून छोटे झाले आणि विजयनगरने काय केलं त्याचा पराभव करून टाकला ठीक आहे कुणी केला तर नरसा नायकने केला होता ठीक आहे त्याच्याच हातामध्ये सत्ता होती हे इमांडी नरसिंह फक्त नावाचा होता त्यानंतर 1505 मध्ये नरसा नायकचा मुलगा वीर नरसिंह ने इमांडी नरसिंहची काय करून टाकली हत्या करून टाकली आणि मग कोणता वंश सुरू झाला तुलुक वंश सुरू झाला ठीक आहे तुलुक वंश वीर नरसिंहच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ कृष्णदेवराय प्रथम लक्षात घ्या हा बाबरच्या समकालीन होता कृष्णदेवराय प्रथम ठीक आहे बाबरच्या समकालीन बाबर आता इथं मुघल वंश स्थापन होईल वरती दिल्लीकडे काय झालं मुघल वंशाची स्थापना झाली अभिनव भोज नावाने प्रसिद्ध वनराज स्थापनाचार्य म्हणून ही पदवी त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केली श्रेष्ठ राजा इतका श्रेष्ठ होता की बाबरने आपला एक आत्मचरित्र लिहिलं होतं ज्याचं नाव होतं बाबरी
बाबरनामा, बाबरनामा, ठीक आहे, बाबरनामा। या बाबरनाम्यामध्ये कृष्णदेवराय प्रथमचा त्या ठिकाणी काय केलेला आहे, त्या ठिकाणी गुणगान गायलेला आहे की उत्कृष्ट राजा म्हणून त्याचं सांगितलेलं आहे, ठीक आहे। बाबरीमध्ये बाबरनाम्यामध्ये काय केलं आहे, भारतातील सर्वात उत्कृष्ट शक्तिशाली राजा इनच पुढे असणार, ठीक आहे, म्हणून त्याचं वर्णन केलंय, कुणाचं, कृष्णदेवराय प्रथम याचं। 1520 बिजापूर रायचूर विजय, बहमनी राज्य अहमदशहाला तुरुंगातून सोडवले आणि पोर्तुगीज व्यक्ती फादर लुई याच्या दरबारात आला होता, ठीक आहे। फादर लुई हा पोर्तुगीज व्यक्ती कृष्णदेवराय प्रथमच्या दरबारामध्ये आला। त्यानंतर जामवंती कल्याणम हे संस्कृत नाटक यांनी रचलं होतं, कुणी, कृष्णदेवराय प्रथम यांनी, लक्षात घ्या, जामवंती कल्याणम। त्यानंतर अमुक्त माल्यत हा तेलुगू ग्रंथ जो आहे तो सुद्धा यांनी रचला होता, कृष्णदेवराय प्रथम यांनी अमुक्त माल्यत। कृष्णदेवराय दरबारात अष्ट दिग्गज पैकी एक दिग्गज कवी पेडन्ना यांनी त्या ठिकाणी रचलं होतं, कोण, सॉरी माझं चुकलं इथं, हे जामवंती कल्याणम संस्कृत नाटक आणि त्या ठिकाणी अमुद्ध माल्यद हे तेलुगू ग्रंथ पेडन्ना यांनी रचलं होतं, ठीक आहे। तेलुगू भाषेचे क्लासिकल युग मानलं जातं कृष्णदेवराय प्रथमच्या कालखंडाला। विवाह कर समाप्त केला, लक्षात घ्या, आता विवाह करायचा असला तरी कर भरावा लागायचा त्यावेळेस, म्हणजे किती बेक्कर बेक्कर कर होती, विचार करा, ठीक आहे। म्हणजे विवाह कर ह्यांनी काय केला, संपुष्टात आणला। बाबरने बाबरनामामध्ये, मी आता तुम्हाला सांगितलं, याचा उल्लेख भारतातील सर्वात शक्तिशाली राजा असं केला आहे, ठीक आहे, बाबरी नामामध्ये याचा उल्लेख केला होता कृष्णदेवराय प्रथम याचा। त्यानंतर आला अच्युतदेवराय, अच्युतदेवराय हुमायूच्या समकालीन होता, ठीक आहे, आता बाबर गेला, आता हुमायूंना बाबरचा मुलगा, मग ते त्याच्या समकालीन कोण होता, अच्युतदेवराय, विजयनगर साम्राज्याचा राजा। रामराय, रामराय प्रथम, रामरायला शासनात भागीदारी बनवले, परंतु पोर्तुगीजांनी, सॉरी, आणि पोर्तुगीजांनी काय केलं, तुतीकोरींचा प्रदेश जो आहे तो जिंकला होता। त्यानंतर सदाशिवराय आला, सदाशिवराय 1542 ते 1570 म्हणजे हा अकबरच्या समकाली असेल, अकबरच्या समकालीन, ठीक आहे, वरती अकबरचा शासन चालू आहे आता। आणि प्रशासनात वास्तविक शक्ती रामरायच्या हातात आली। तालीकोटा येथे युद्धात बिदर, अहमदनगर, बिजापूर, गोलकुंडा इत्यादी विजयनगरचा पराभव केला। याच युद्धात रामरायची हत्या झाली। त्याचा भाऊ तिरुमलने सदाशिवरायला पदावरून काढून टाकली आणि सत्ता जी आहे ती आपल्या हातात घेतली आणि अरविंदू वंश स्थापन केला। कुणी रे, तिरुमलने। आणि तिरुमलने मग राजधानी काय केली, वेलुगोंडा। व्यंकट द्वितीय आला तिरुमलच्या नंतर 1586 1612 मध्ये राजा ओडियाने व्यंकट द्वितीयची परवानगी घेऊन श्रीरंगपट्टणम इथेची सुभेदारी घेतली आणि स्वतःची म्हैसूर राज्याची काय केली, पुढे स्थापना केली होती, ठीक आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये अरविंदू वंशाचा शेवटचा शासक कोण होता, श्रीरंग तृतीय हा शेवटचा शासक म्हणून ओळखला जातो, ठीक आहे। हे झाले तुमचे विजयनगर आणि बहमनी। पण तत्कालीन काही छोटे मोठे राजवंश होते, जसे शिकरी, ठीक आहे, शिकरीचे राजवंश, मेवाडचे राजपूत राजवंश, काश्मीर राज्य, बंगाल, बिहार, मालवा, गुजरात आणि खानदेश हे छोटे छोटे राजवंश आहेत, तेही आपण लगेच पाहून घेऊया, म्हणजे त्याचे त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते, ठीक आहे। शिकरी राजवंश आणि जोनपूर, आता जोनपूर मध्ये त्या ठिकाणी लक्षात घ्या, राजधानी जोनपूर होती, फिरोजशाह तुगलकचा भाऊ जोना खानच्या स्मृतीमध्ये जोनपूर जे आहे ते बांधण्यात आलं होतं। त्याचा संस्थापक होता खाजा जहां मलिक सरवर, खाजा जहां मलिक सरवर। समोरच्या वाढत्या आक्रमणामुळे, समोरच्या वाढत्या म्हणजे कुणाच्या रे, मंगोल आक्रमण करत होते यावेळेस, ठीक आहे, मंगोल लोक आक्रमण करत होते, अव्यवस्थता वाढली म्हणून ह्यांनी काय केलं, स्वतंत्र राज्याची स्थापना करून टाकली। नंतर आला इब्राहिम शिकरी, इब्राहिम शिकरीने विद्या, कला प्रेमी आणि नवी कला ह्यांनी अस्तित्वात आली, शिकरी कलाशैली, शिकरी कलाशैली इब्राहिम शिकरीने अस्तित्वात आणली। ह्यांनी उपाधी धारण केली, ह्याची उपाधी त्या ठिकाणी होती सिराज ए हिंद, सिराज ए हिंद ही उपाधी जी आहे ती त्यांनी धारण केली। हुसेन शाह शिकरी हा पुढचा शासक आहे, याने आपला भाऊ मोहम्मद शहाला मारून गादी घेतली, याचे कारण दाखवून बैलोल लोदींनी काय केलं, जोनपूरवर हल्ला केला व राज्य सुलतानशाहीमध्ये सामावून घेतले, ठीक आहे, कुणी, बैलोल लोदीने, ठीक आहे। आणि हुसेन शहाने लाल दरवाजा जामा मस्जिदची स्थापना केली होती, ठीक आहे। पुढे जोनपूर म्हणजे भारताचं काय, सिराज म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे, भारताचे सिराज जोनपूर। त्यानंतर एक मिनिट, हा
ठीक आहे, थोडंस आहे होऊन जातं. त्यानंतर आहे गहलोत, गहलोत वंश राजपुतानामध्ये मेवाड, गहलोत वंश राजवंश म्हणून ह्याला ओळखलं जातं. राजधानी आहे नागद, पहिले नागदा नंतर चित्तोड झाली आणि पुढे मग महाराणा प्रतापच्या कालखंडामध्ये उदयपूर झाली होती मेवाडची. ठीक आहे, नागदा. आता बप्पा रावल, बप्पा रावल आठव्या शताब्दीमध्ये चित्तोडवर अधिकार, अरब आक्रमणांपासून सगळं रोखलं होतं बप्पा रावलनी. यानंतर यांचा पुत्र आला जयसिंह, तुर्क आक्रमणापासून वाचवले. याच्या काळामध्ये इल्तुतमिशने नागदावर आक्रमण केला म्हणून जयसिंहने काय केलं, चित्तोड ही काय केली, मेवाडची राजधानी करून टाकली. 1313 मध्ये, इसवी सन 1303 मध्ये, सॉरी 1303 मध्ये चित्तोडवर अल्लाउद्दीन खिलजीने हल्ला केला तेव्हा कोण होतं, रतन सिंह. मी तुम्हाला सांगितलं ना राणा रतन सिंह होते, पद्मावती ज्यांनी जोहार केला होता. ठीक आहे, आणि नंतर काय केलं अल्लाउद्दीनने, खिरज खान याला त्या ठिकाणी शासन देऊन टाकलं आणि यांनी जय चित्तोडचं नाव बदलून काय केलं होतं, खिरजाबाद केलं होतं. खिरजाबाद, खिरजाबाद हे नाव त्यांनी धारण केलं होतं. खिलजी वंशाच्या समाप्तीनंतर हंबीरदेव, हंबीरदेवने काय केलं, चित्तोडवर पुन्हा आपला अधिकार त्या ठिकाणी स्थापन केला. ठीक आहे, त्यानंतर राणा मोकल 1420 ते 1433, शक्तिशाली कलाप्रेमी शासक, प्रसिद्ध शिल्पकार मन्ना, फन्ना आणि विशाल हे यांच्या दरबारामध्ये होते. जसं मी तुम्हाला प्रशासकीय सुधारणामध्ये सांगितलं होतं की बाबा मुस्लिम याच्यामध्ये धर्मामध्ये कला चित्रकारी करणे म्हणजे जीवित वस्तूचे चित्र काढणे, पुन्हा जे जिवंत व्यक्ती आहेत त्यांचे चित्र काढणे किंवा नाच गाणे करणे हे सगळं त्या ठिकाणी स्थान दिलं नव्हतं. ठीक आहे, मुस्लिम धर्मामध्ये याला स्थान नव्हतं. मग हे कला वगैरे करणारे जे लोक होती ती काय झाली, आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन, ठीक आहे, आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन विसावली. म्हणून हे माना फन्ना विशाले कुठे आले, राणा मोकलकडे आले, त्यांच्या दरबारामध्ये होते. ह्यांच्यामध्ये प्रसिद्ध कवी, प्रसिद्ध राजकवी वाणी, विलास आणि योगेश्वर हे सुद्धा राणा मोकलच्या दरबारामध्ये होते. एकलिंग मंदिराचा जीर्णोद्धार यांनी केला आणि मोकलची हत्या महप्पा मनवार यांनी केली होती. ठीक आहे, आणि नंतर मग राणा कुंभा येतात म्हणजे राणा संग्राम. ठीक आहे, राणा कुंभा, राणा सांगा, सॉरी राणा सांगाचे पूर्वज राणा कुंभा 1433 ते 1468, ज्यांच्याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न येतो की आज जे राजस्थानमध्ये आपल्याला कीर्तिस्तंभ दिसतोय, काय काय याच्यामध्ये विजयस्तंभ म्हणतात. ठीक आहे, कीर्तिस्तंभ किंवा विजयस्तंभ, हा विजयस्तंभ राजस्थानमध्ये कुणी उभारला, तर राणा कुंभाने उभारलाय. लक्षात घ्या, राजस्थानमध्ये आज तुम्ही गेलात तर 84 किल्ले तुम्हाला दिसतात वेगवेगळी. पूर्ण राजस्थानमध्ये एकूण किल्ले किती आहेत, 84. त्यापैकी 32 किल्ले राणा कुंभाने बांधले होते. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात मोठा शक्तिशाली राजा राणा कुंभा. ठीक आहे, महप्पा मनवार आता ह्यांचे वडील होते. कोण रे, आता मी तुम्हाला सांगितलं राजा राणा मोकल, राणा मोकलची हत्या कोणी केली, महप्पा पनवारनी केली. आणि महप्पा पनवार पुढे काय झालं, महप्पा पनवार हा आश्रयाला गेला कुणाच्या, तर गुजरातचा जो त्या ठिकाणी राजा होता त्याच्या आश्रयाला गेला. पनवार हा मोहम्मद खिलजीच्या आश्रयाला गेला म्हणून राणा कुंभाने काय केलं, मोहम्मद खिलजीवर हल्ला केला. यात त्याचा विजय झाला म्हणून त्यांनी कीर्तिस्तंभ उभारले, म्हणजेच विजयस्तंभ कुठं रे, राजस्थानमध्ये आहे सध्या, ज्याबद्दल मी तुम्हाला बोललो. ठीक आहे, त्यानंतर कोटा, बुंदी, डुंगलपूर, नागौर इत्यादी सगळा भाग जो आहे तो राणा कुंभाने जिंकला. संगीत राज, संगीत रत्नाकर, संगीत मीमांसा, सुप्रबंध हे ग्रंथ राणा कुंभाने लिहिले होते. लक्षात घ्या, राणा कुंभा यांनी जयदेव लिखित गीता, गीत गोविंद यावर टीका लिहिली होती. तुम्हाला सांगितलं जयदेव नाही का, जयदेव कवी त्यांनी गीत गोविंद लिहिले, तर गीत गोविंद जे आहे त्याच्यावर टीका कुणी केलेली आहे, म्हणजे टीका कुणी रचलेली आहे, तर रसिक प्रिया ही त्या ठिकाणी टीका कुणी रचली, तर राणा कुंभाने रचली होती. राजस्थानमधील 84 किल्ल्यांपैकी 32 किल्ल्यांवर राणा कुंभा यांनी त्या ठिकाणी म्हणजे बांधलेले आहेत. 1473 मध्ये पुत्र उदयसिंहने राणा कुंभाची हत्या केली आणि नंतर लहान भाऊ राजमल हा गादीवर आला किंवा तो राजा झाला. राजमल आला 1473 ते 1509 पर्यंत, 36 वर्ष यशस्वी राज्य. याचा पुत्र राणा संग्राम म्हणजे राणा सांगा, आता हे राणा सांगा म्हणजे जे काय करतायत, इब्राहिम लोधींचा पराभव करतायत. ठीक आहे, कोणत्या युद्धामध्ये रे, खतोली युद्धामध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं खतोली युद्ध झालं होतं, ते आपण आता पुढच्या भागामध्ये बघू खतोली युद्ध कसं झालं. पण काश्मीरचं राज्य इथं बघून घेऊ 1401 मध्ये शुहादेव हा कोण होता, एक हिंदू राजा होता. त्यानंतर 1338 मध्ये उदयनदेवच्या मृत्यूनंतर राणी कोट्टाने गादी सांभाळली.
पण 1439 मध्ये शाहमीर किंवा शाहमीजी यांनी शक्तिशाली मंत्री होता सत्तेवर बसला व नाव बदलले शशमुद्दीन किंवा काश्मीरचा पहिला मुस्लिम शासक म्हणून याला ओळखला जातो कोणाला शशमुद्दीनला आणि हिने काय कोणता वंश स्थापन केला शाहमीर वंश ठीक आहे आणि शहाबुद्दीन हा याचा वास्तविक संस्थापक म्हणून ओळखला जातो शाहमीर वंशाचा सिकंदर 1389 ते 1413 पर्यंत गादी गैर मुस्लिमांना मारणारा बुटा किशन ही उपाधी धारण केली याच्या काळात तैमूरने भारतावर हल्ला केला होता तैमूरचा आक्रमण झाला होता याच्या कालखंडामध्ये सेनापती होता सुहा भट्ट सिकंदरने सती प्रथा जी आहे त्याच्यावर बंदी लावली होती ठीक आहे सती प्रथेवर बंदी लावली होती नंतर सुलतान गंगुतुल अबदीत आला होता वास्तविक नाव होतं याचं शहा खान काश्मीरचा अकबर म्हणून याला ओळखलं जातं शहा खान त्यानंतर उडशहा ही उपाधी धारण महान राजा जजिया कर रद्द केला गोहत्या प्रतिबंध कायदा केला काश्मीरमध्ये सती प्रथावर त्यांनी प्रतिबंध जे होते ते हटवून टाकले नष्ट करण्यात आलेल्या मंदिरांना पुन्हा बांधले ब्राह्मण लोकांना कैदीतून सोडले होते याचा ग्रंथ शिकायतनामा होता महाभारताचा पारसी अनुवाद यांनी केला होता शिकायतनामामध्ये ठीक आहे 1586 मध्ये मुघलांनी काश्मीर जे आहे ते जिंकून घेतलं आणि नंतर मग बंगाल बिहार झालं थोडंच राहिलं आता ठीक आहे बंगाल आणि बिहार मध्ये मोहम्मद बिन बख्तियार खिलजी गुलाम वंश कुतुबुद्दीन ऐबकचा सोबत होता ठीक आहे सुलतानशाहीत सर्वात जास्त विद्रोह बंगाल प्रांतात झाली मोहम्मद बिन तुगलकच्या काळात 1338 मध्ये फर्रुखद्दीन मुबारक शहाने स्वतंत्र राज्याची स्थापना केली आणि तिची राजधानी होती पांडुआ ठीक आहे पांडुआ अल्लाउद्दीन आदिल शहाच्या कालखंडामध्ये सरदार इलियास खान ने संपूर्ण बंगालवर त्या ठिकाणी काय केलं विजय प्राप्त केला पण गयासुद्दीन तुगलकने काय केलं होतं बंगालचे तीन भाग केले होते कारण याच्यावर सरळ राज्य करता येत नाही म्हणून हे तीन भाग त्यांनी तयार केले बंगालचे पूर्व बंगाल तयार केला ज्याला सोनगाव ही तिची राजधानी होती उत्तर बंगाल तयार केला ज्याचं लखनौर ही राजधानी होती दक्षिण बंगाल त्यांनी तयार केला जिची राजधानी काय होती सदगाव ठीक आहे सिकंदर शहा याचा फिरोजशहा तुगलक सोबत युद्ध झालं होतं आणि पुढे त्या ठिकाणी गयासुद्दीन अहमद शाह जो होता हा सर्वात योग्य शासक म्हणून त्या ठिकाणी पुढे आला शमशुद्दीन अहमद शाह याची लढाई झाली होती इब्राहिम शिर्की सोबत नंतर रुकनुद्दीन बरक शाह हा आला याच्या कालखंडामध्ये मालदर बसूंनी श्रीकृष्ण विजय हे त्या ठिकाणी काय केलं होतं ग्रंथ लिहिला होता आणि मालदर बसूंचं नाव नंतर गुणदास खान म्हणून त्याला उपाधी भेटली होती कृतिवास यांनी रामायणाचं काय केलं बंगालीमध्ये अनुवाद केला होता याच्या कालखंडामध्ये छोटे छोटे आहेत जास्त काही इतके इम्पॉर्टंट नाहीये फक्त हे साहित्य जे आहे ते महत्वाचे ते लक्षात राहून द्या अल्लाउद्दीन हुसेन शाह होता सर्वश्रेष्ठ राजा ज्यांनी खिलाफतुल्ला ही उपाधी धारण केली लोक याला कृष्णाचा अवतार मानत याने सत्यपीर संप्रदाय सुरू केला नुसरत जहा बाबरच्या आक्रमणाच्या वेळी बंगाल शासक होता आणि 1539 मध्ये शेरशाह सूरीने काय केलं बंगालवर हल्ला केला आणि सगळा बंगाल आणि बिहार जो आहे तो शेरशाह सूरीने जिंकून घेतला होता ठीक आहे त्यानंतर मालवा अल्लाउद्दीन खिलजी 1305 मध्ये मालवावर हल्ला व सुलतानशाही त्यांनी त्या ठिकाणी काय केलं मालवा मिळवला 1401 मध्ये स्वातंत्र्य राज्याची घोषणा केली हुसेन खान घोरी दिलावर खान म्हणून याला ओळखलं जातं किंवा याला अल्प खान म्हणून सुद्धा ओळखलं जातं ह्याचा मुलगा होता अल्प खान यांनी राजधानी केली मांडू 1407 मध्ये गुजरात शासक जुरफत शहाने अल्प खानवर हल्ला केला आणि त्याला अटक करून टाकली त्यानंतर आला मालव्याचा राजा मोहम्मद खिलजी प्रथम सर्वाधिक शक्तिशाली राजा यांनी राणा कुंभासोबत युद्ध केले होते लक्षात घ्या ठीक आहे राणा कुंभासोबत ज्यांनी युद्ध केलं होतं तुम्हाला सांगितलं होतं ना राणा कुंभाची राणा मोकलला हत्या केली होती ठीक आहे पनवलनी ते पनवल कुठे येऊन बसला होता या मोहम्मद खिलजीकडे ठीक आहे तो मालव्याचा राजा होता मोहम्मद खिलजी पण त्यांनी काय केलं युद्ध केलं आणि नंतर कीर्तिस्तंभ उभारलं होतं कुणी राणा कुंभानी विजयस्तंभ किंवा कीर्तिस्तंभ कुठं राजस्थानमध्ये त्यावेळेस मोहम्मद खिलजी मांडू येथे त्यांनी काय केलं होतं 7 मजली स्तंभ उभारला होता ठीक आहे ह्यांनी सुद्धा मांडू इथं 7 मजली स्तंभ उभारला होता गयासुद्दीन त्याच्यानंतर गयासुद्दीन 1469 ते 1500 पर्यंत होता नंतर आला मोहम्मद दुसरा
यानी राजपूत शासक चंदेरी राय ला आपला वजीर बनवला. पुढे 1531 मध्ये गुजरात शासक बहादूर शाहने हल्ला करून हा प्रदेश जो आहे तो सगळा जिंकून घेतला. कोणता? मालवा. त्यानंतर गुजरात, गुजरात 1401 मध्ये जफर खानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. जफर शाह ही उपाधी त्यांनी धारण केली. अहमद शाह प्रथम म्हणजे त्या ठिकाणी 1411 ते 1442 पर्यंत अहमद शाह प्रथम आला. त्याला वास्तविक संस्थापक अहमद शाह प्रथम होता. याने जुनागड, मालवा, आशीरगड त्यासोबत राजपूत यांना सगळ्यांना जिंकलं होतं. साबरमती नदीकाठी अहमदाबाद हे शहर वसवलं होतं. लक्षात घ्या, अहमदाबाद हे शहर कुणी वसवलं? तर अहमद शाह प्रथम उने यांनी वसवलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आला गयासुद्दीन अहमद शाह. हे सुवर्ण दान करणारा व्यक्ती म्हणून याला ओळखलं जातं. त्यानंतर महमूद बेगडा, महमूद बेगडा आला. महान शासक, वास्तविक नाव याचं होतं फतह खान मुस्तफाबाद. ठीक आहे, फतह खान यांनी मुस्तफाबाद हे शहर वसवलं होतं. 1508 मध्ये चोल युद्धात पोर्तुगीजांना त्यांनी हरवलं. याचा मित्र होता सिकंदर लोदी. नंतर उदयनराज दरबारी कवी होता, महमूद चरित्र यांनी लिहिलं होतं. त्यानंतर आला बहादूर शाह. बहादूर शाह हा अंतिम शेवटचा शासक, पोर्तुगीज गव्हर्नर होता. नानू डी कुन्ना याने काय केलं होतं? बहादूर शाहची हत्या केली होती. ठीक आहे. त्यानंतर गुजरातवर सॉरी त्यानंतर काय झालं? गुजरातवर हल्ला आणि त्याच्यानंतर विजय. खानदेश, खानदेश मध्ये बुरानपूर त्याची राजधानी होती आणि 1370 मध्ये मलिक रजा फारुकी खानदेशचा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला होता आणि त्याचा मुलगा होता नासिर, मलिक नासिर. मलिक नासिरने 1399 ते 1437 पर्यंत राज्य केलं. आसिरगडचा किल्ला जिंकून घेतला. लक्षात घ्या, बुरानपूरच्या जवळ होता आसिरगडचा किल्ला. ठीक आहे, ते आसिरगडचा किल्ला जो आहे तो जिंकून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आदिल खान याने काय केलं होतं? त्या ठिकाणी 1498 ते 1441 पर्यंत राज्य केलं आणि व नंतर मुबारक खान प्रथम आला होता. 1441 ते 1457 पर्यंत त्यांनी गादीवर आला. आदिल खान द्वितीय हा शेवटचा शासक. बुरानपूर दुर्गची स्थापना केली आणि 1601 मध्ये अकबरने त्याच्या लाईफ मध्ये सगळ्यात शेवटचं युद्ध कोणतं केलं असेल तर हे खानदेश युद्ध, ज्याच्यामध्ये त्यांनी आसिरगडचा किल्ला जो आहे, बुरानपूर दुर्ग जो आहे, किल्ला जो आहे तो जिंकला. याला त्यांनी सोन्याची चावी असं नाव दिलं. का? कारण कितीही हल्ले केले तरी तो किल्ल्याचा दरवाजा जो आहे तो तुटत नव्हता. शेवटी अकबरने काय केलं, सोन्याचे असे शिक्के जे आहेत ते असे उधळले सगळीकडं. ते शिक्के घेण्यासाठी लोक बाहेर आली आणि त्यांनी पूर्ण किल्ला जो आहे तो जिंकून घेतला होता. खानदेश जो आहे तो जिंकून घेतला होता. कुणी? अकबरने. म्हणून या लढाईचं नाव त्यांनी ठेवलेलं होतं की सोने की चावी. समजत आहे? तर अशा रीत्या आहे, अकबरने खानदेश जो आहे तो जिंकून घेतला. हे झाले समकालीन प्रशासन. मान्य लेक्चर थोडं मोठं झालं असेल.